करण्याचं काम सातत्यानं या भगिनी करत असतात आणि आम्हाला अभिमान आहे की आपण आमच्या विभागाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये करताना आमच्या गावाला न्याय देत आहात. सर्वांचं स्वागत करतो आणि जाऊया मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये चंद्रकांत शेटे सर उपस्थित आहेत. या सर स्वागत आहे. स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. मॅच सुरू आहे दोन बलाढ्य संघांमधील. एका बाजूला गोटेघर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बादसई. आणि या ठिकाणी आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, ज्यामध्ये धावा मिळतील चार चौकार. आणि गोटेघर संघ चांगली सुरुवात. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. येतोय चौकार, लगातारचा तिसरा. गणेश डिंगोरे फलंदाज आहेत. पहा काय जबरदस्त फटका खेळला. आणि यावेळेला आणखीन एक नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. लॉफ केलाय कव्हरच्या दिशेने आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा तिसरा चौकार येताना पाहायला मिळतोय फलंदाज गणेशच्या बॅट. चौथा चौकार. आणखीन एक फटका, ज्याला पाठवलं मात्र सीमारेषेच्या बाहेर. पाहूया किती धावा मिळतील. सहा धावांसाठी हा फटका होता. वाटलं लगातारचा पाचवा चौकार होता, परंतु याला सहा धावांमध्ये पाठवलं. पहिल्या षटकापासून तुटून पडलेत गणेश डिंगोरे. टीडीपीएलला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला. शहापूर तालुक्याचं नाव आणि सध्या गोटेघर का चर्चेत आहे त्याचं उत्तर दिलंय. वा, सहाच्या सहा चेंडू या पहिल्या षटक सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी झालाय. टाळ्या झाल्याच पाहिजे या फलंदाजाच्या फलंदाजासाठी. काय बॅटिंग करतायत.